मुंबईमध्ये रेल्वे अपघातात माणसं मरतातच आहेत, पण आता चोरट्यांमुळेही प्रवाशांचे जीव जायला लागले आहेत. कुर्ला स्टेशनला एका सोनसाखळी चोरामुळे सपना शुक्ला या महिलेचा गाडीखाली येऊन बळी गेला. हा कसा नेमका प्रकार घडलाय, हे सगळं किती धक्कादायक आहे आणि एकूणच स्थानकांवरती महिला प्रवासी आणि सगळेच प्रवासी कसे सुरक्षित नाही आहेत, हे सगळं धक्कादायक वास्तव समोर आलंय. कुर्ला स्टेशनवर मंगळवारी रात्री घडलेली ही भयानक घटना. गाडीखाली आलेल्या महिलेला प्रवाशांनी तातडीनं स्ट्रेचरवर घेऊन सायन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र नेहमीप्रमाणे हा केवळ गाडीखाली येऊन झालेला अपघात नव्हता, त्यापेक्षाही भयानक प्रकार कुर्ला स्थानकात घडला. कुर्ला स्टेशनवर मंगळवारी रात्रीच्या सुमाराला सपना शुक्ला या महिला गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी एका चोरानं त्यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरण्याकरता तिला हिसका दिला. हा धक्का एवढा मोठा होता की सपना प्लॅटफॉर्मवरून खाली पडल्या आणि प्लॅटफॉर्मवर शिरत असलेल्या गाडीखाली आल्या. ज्याला लोकल प्लॅटफॉर्मला येत होती त्याच वेळेला त्याने तिला असं धक्का मारला या उद्देशाने की त्याला तिची चेन खेचायची होती. पण त्या धक्का मारल्यामुळं ती मुलगी फिरली आणि ती लोकल आणि प्लॅटफॉर्म याच्या गॅपमध्ये पडली आणि त्या अपघातामध्ये ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. रफी बैरागी चरण असं चोराचं नाव आहे. साखळी चोरी करून तो पळून जात असताना प्रवाशांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. जबरी चोरीचा प्रयत्न करत असताना आणि त्याला हे माहिती आहे की येणाऱ्या लोकलच्या खाली कदाचित ती पडून तिचा जीव जाऊ शकेल याची बुद्धिपूर्वक तिला जाणीव असताना त्याने हे कृत्य केलं आहे, म्हणून भादवी कलम 304 393 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. सपना गाडीखाली आल्यावर तातडीनं सहप्रवाशांनी तिला गाडी खालून बाहेर काढलं, सायन रुग्णालयात नेलं, पण उपचारांअभावीच सपना यांचा मृत्यू झाला होता. रेल्वे स्थानकावर पाकिट मार, मोबाईल चोर, सोनसाखळी चोरांचा त्रास नित्य नियमाचा झालाय. RPF आणि GRP अशी दोन दोन पोलीस दलं या चोरांवर नियंत्रण ठेवण्याकरता कार्यरत आहेत. तरीही असले प्रकार घडतायत, त्यामुळे ही दलं नेमकं काय काम करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलिसांच्या नाकावर टिचून चोऱ्या होणार असतील, चोर शिरजोर होणार असतील आणि लोकांचा असा बळी जाणार असेल तर पोलिसांसाठी हे नामुष्कीचं आहे. एका सोनसाखळी चोरामुळे एका महिलेला कुर्ला रेल्वे स्टेशनवर आपला जीव गमवावा लागला. कुर्ला रेल्वे स्टेशनवर मागील वर्षात 250 जास्त जबरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. यावरूनच एक प्रश्न निर्माण होतो की कुर्ला रेल्वे स्टेशनवरील असलेले प्रवासी आणि त्यांची मालमत्ता या कुठेतरी सुरक्षित आहेत का, हाच एक प्रश्न निर्माण होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.